नमस्कार, दुपारच्या राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं मराठी रंगभूमीची वाटचाल कशी होणार, तिला उज्ज्वल भविष्य आहे का, अशी चर्चा नेहमीच होताना दिसते. मराठी नाटकांचं काय होणार याचीही चिंता अनेक जण करतात, पण काही जण केवळ नाटकाचं वेड म्हणून काम करतात. यातलाच एक पुण्यातला अथर्व ग्रुप. डॉक्टर, इंजिनियर आणि इतर काही जणांनी एकत्र येत अथर्व ग्रुपची स्थापना केली. गेले 9 वर्ष अथर्व ग्रुप वेगवेगळी नाटकं सादर करतोय. काका की काकू या त्यांच्या नाटकाचा नुकताच 25वा प्रयोग झालाय. तो मी नव्हेच, मोरूची मावशी अशी अनेक गाजलेली नाटकं करत राज्यातल्या वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धेत अथर्व ग्रुपनं सहभाग घेतला. अनेक स्पर्धेत ग्रुपला पारितोषिकही मिळाली. या ग्रुपचं वैशिष्ट्य म्हणजे यातले सर्वच जण काही ना काही व्यवसाय करतायत आणि व्यवसाय सांभाळत ते नाटकही करतायत. अथर्व ग्रुपच्या काका की काकू या नाटकाचा 25वा प्रयोग नुकताच झाला. 25वा प्रयोग हे तसं पाहता खूप मोठी बाब नसली तरी केवळ नाटकाच्या प्रेमासाठी त्यांनी केलेल्या या धडपडीचं महत्व नक्कीच आहे. पहिल्यांदा फारसीकडे नाटक केलं आणि त्याला पुणे केंद्रामध्ये आम्हाला तृतीय क्रमांकाचं बक्षीस मिळालं आणि तिथून आमचा उत्साह वाढला. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया चांगल्या होत्या. समीक्षकांनी सगळा लोकमत, दोन्ही समीक्षकांनी चांगलं म्हटलं. सगळे म्हणले की व्यवसायाच्या दृष्टीने चांगलं आहे, तुम्ही करत राहा याचे प्रयोग. या ग्रुपमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकालाच काहीतरी वेगळा अनुभव मिळाल्याचं समाधान आहे. 25वा प्रयोग आहे आमचा, त्याबद्दल आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होतोय आणि असं धमाल विनोदी नाटक आमच्या चिंचवडकरांना इतकं आवडलंय की खूप दाद मिळते आम्हाला प्रत्येक प्रयोगाच्या वेळेस. आशय घन नाटकाचा अभाव, प्रेक्षकांनी फिरवलेली पाठ, अशा परिस्थितीत मराठी नाटकाचं काय होणार असा प्रश्न नेहमीच चर्चेला जातो. पण अथर्व सारखा एखादा ग्रुप केवळ नाटकाच्या प्रेमापोटी करत असलेलं हे काम नक्कीच कौतुकास्पद आहे. ETV News पुणे. दुपारच्या बातमीपत्रामध्ये इथे थांबूयात. नमस्कार.